एकीकडे सिंचन घोटाळ्याची चौकशी आणि दुसरीकडे आघाडी सरकारमध्ये सिंचनावरून होत असलेलं कुरघोडीचं राजकारण, या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे. सर, आयबीएन लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं सिंचन घोटाळा पुढे आला, आरोप प्रत्यारोप झाले, श्वेतपत्रिका निघाली, आता चौकशीला एकेकाला करून बोलावलं जात आहे, विरोधक गाडाभर कागदपत्र चितळे आयोगासमोर सादर करतायत, या सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली आहे, हे तुम्हाला पटत नाहीये का? एक तर असं आहे की ज्यावेळेला राजकीय हेतूने आरोप केले जात असतात त्याच्यामध्ये एक तऱ्हेची एक राजकीय अशी एक मोडा सपरेटी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि तेच आरोप वारंवार करत राहायचं. जनतेच्या मनामध्ये या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सतत नेहमी काही ना काहीतरी जडवाकडं वेगळं जाईल याची राजकीयदृष्ट्या खबरदारी घ्यायची. हा उद्योग गेले काही वर्ष विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपण जलसंपदा विभागाच्या या एकंदरीत कामकाजाच्या बाबतीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही काळ त्या गोष्टीला सामोरं आम्हाला जावं लागणारच आहे आणि म्हणूनच चौकशीच्या बाबतीमध्ये सामोरं जाण्याची भूमिका जी काय सरकारच्या वतीने किंवा विभागाच्या वतीने आम्ही जी घेतली त्याच्या पाठीमागचं हेच आहे की एकदा दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ दे की निदान समितीच्या मार्फत जे काय घडलेलं आहे त्याचे खरोखर अधिकार होते की नव्हते अधिकार, ते अधिकार मिळालेले कायद्यान्वये मिळालेले होते त्याच्यामुळे त्याच्यातून काय घडलं की काय चुकीचं घडलं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शिफारस करावी. पण चितळे समितीच्या कार्यकक्षेमध्ये फौजदारी तपासाचा अधिकार नाही आहे, न्यायिक तपासाचा अधिकार नाही आहे, त्यामध्ये कुठला एखादा असा न्यायिक अधिकारी नाही की जो लीगल आस्पेक्ट आहेत या प्रकरणातली ती चेक करेल. मग तुम्ही कसं म्हणताय की चितळे समितीला सर्व अधिकार दिलेले आहेत? एक तर असं आहे की वारंवार या विषयावरती सभागृहातही चर्चा झाली, आता चितळे समितीच्या पुढेही चौकशी चालू आहे. या विषयात मी कुठलंही मतप्रदर्शन केलं तर आपण कदाचित मी ते इन्फ्लुएन्स केलं असाही पुन्हा कोण ना कोणतरी तर्क अंदाज करण्याचा प्रयत्न करेल. ज्या ज्या काही आहेत, कारण चार पाच बाबीवरती सातत्याने बोललं गेलं की प्रकल्प रेंगाळणे, प्रकल्पाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढल्या, बाबतीतले बदल झाले, 38 वापर करून कंत्राटं जोडून देण्याचा प्रयत्न झाला आणि मग इतर काही बाबी सातत्याने बोलल्या गेल्यात. मला असं वाटतं की या सर्वच बाबीचा अंतर्भाव या कार्यकक्षेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातली जी काही योग्य जी काही असेल ती निश्चितपणे येईल. आपण त्याच्यात एक नमूद केलेलं आहे की याच्यात अनियमितता झाली असल्यास जबाबदारी नक्की करणे आणि कार्यवाहीची शिफारस करणे ती येईलच. प्रश्न असा आहे की तुमच्या खात्याला म्हणजे जलसंपदा खात्याला दरवर्षी साधारणतः 7,500-8,000 कोटी मिळतात असं आपण गृहीत धरू. त्यातलं पगारावरती काही रक्कम खर्च होते, काही जलविद्युत प्रकल्पावरती होते आणि साधारणतः 5.5-6,000 कोटी रुपयाची रक्कम ही सिंचन प्रकल्पांवरती खर्च होते असं गृहीत धरलं तरी आज जवळपास 80,000 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स गेलेल्या आहेत. एकूण प्रकल्पाची जर का किंमत बघितली तर ती 1,00,000 कोटी रुपये होते. मग तुमच्याकडे एवढं बजेट लिमिटेड असताना इतक्या मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर्स गेल्या कशा, हा सवाल विचारला जातो. एक असं आहे की ज्या कालावधीमध्ये हे निर्णय घेण्याचं सुरुवात झाली, कारण आपण पाहतो की महामंडळ स्थापन झाली, महामंडळ स्थापन करत असताना आत्ता जेवढा आम्हाला निधी मिळतो तेवढा तर मिळतही नव्हता. म्हणजे मग आपण बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यावेळेला निधी उपलब्ध केला गेला. आता जो नियत्व मिळतो आहे तो आपण म्हणाल त्याप्रमाणे 7,500-8,000 कोटी रुपये आणि प्रत्यक्षात हायड्रो इलेक्ट्रिक किंवा इतर काही गोष्टीचा बाबी, कारण पगारावरती होणारा खर्च हा जवळपास योजनेतर असतो, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आपण त्याच्यात म्हटलं जातं, परंतु 6-6,500 कोटी रुपयाचा निधी मिळू शकतो आणि आज प्रत्यक्षातपणाने सुरू असलेल्या कामांची रक्कम आपण म्हणाल त्याप्रमाणे 75,000-80,000 कोटीच्या आसपास आहे. एक तर आपण पाहतो की हे जे काही बांधकामाधीन प्रकल्प आहेत ज्याची किंमत आज आपण सांगितली, याच्यातले प्रकल्प रखडण्याचं महत्त्वाचं कारण वनजमिनी, वनसंज्ञा, भूसंपादन, पुनर्वसन. गोसीखुर्दचं उदाहरण देता येईल, आज गोसीखुर्दमध्ये धरणाचं काम पूर्ण झालं आहे, अतिशय उत्तम पद्धतीने धरण बांधलं गेलं आहे, पण प्रत्यक्षातपणाने आम्ही पाणी साठा विशिष्ट लेवलपर्यंत करू शकत नाही याचं कारण काही गावं बुडीत होतील. त्या प्रकल्पग्रस्तांना आपण 3 वेळेला विशेष पॅकेज दिलं, म्हणजे भूसंपादनाची रक्कम, पुनर्वसनाची रक्कम याच्याखेरीज जवळपास 3 वेळेला आपण एक स्वतंत्र पॅकेज देण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रकल्प सुरू काही झाला. एक तर 82 पहिला प्रथम त्याची सुरुवात झाली, त्याला त्याची किंमत 250-300 कोटी रुपयाच्या आसपास होती. 96-97 नंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि आज येतो आहे. काल बाबईचंच उदाहरण घेता येईल, 75 साली ज्यावेळेला बाबई प्रकल्प नियोजित झाला त्याला 25 कोटीवरती होता, आज त्या प्रकल्पाची किंमत 250 कोटीवरती गेले. याचं कारण प्रकल्पाच्या विलंबाची कारणं होत गेली, आपल्या वाट्याचं पाणी अडवण्यासाठी न्यायालयीन बाब निर्माण झाली,
शेजारच्या राज्यांतील राजकीय नेत्यांनी तो पचक राजकीय केला, साहजिकच त्या प्रकल्प लांबला, पण तरी सुद्धा एका निग्रहाने तो प्रकल्प आपण पूर्ण करायचं ठरलं. हा जवळपास 40-50 किलोमीटर लांबीच्या अंतरात उभं राहिलेलं पाणी त्या भागातल्या शेतकऱ्यांना एक तऱ्हेचं वरदान ठरणार आहे. पण अशा वेळेला काही गोष्ट जे आपण करतो, तर गोदावरी आज तुटीचं खोरं आहे, तिथे बॅरेजेस बांधले. मांजरा खोरा आज तुटीचा आहे, तिथे बॅरेजेस बांधले. त्यामुळे आज मांजरा धरणामध्ये पाणी शून्य असलं तरी मांजराच्या बॅरेजवरती पाणी असल्यामुळे किमान यावर्षी तरी शेतकरी सुखीचं होऊ शकतो. आता हे का केलं असा प्रश्न विचारला जाईल, त्यावेळेला लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करणं आवश्यक. तुम्ही आता म्हणालात की विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य नाही, आता तुम्ही बाभळीचं उदाहरण दिलं, पण आता आपण व्हीआयडीसीच्या जर का एक उदाहरण दिलं तर व्हीआयडीसीच्या अनेक वर्क ऑर्डरवर गव्हर्निंग कौन्सिलची मान्यता न घेता केवळ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देवेंद्र शिर्के आणि व्हीआयडीसीचे अध्यक्ष आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री म्हणून अजित पवार या दोघांच्या सह्या आहेत. मग इथं मनमानी नाही का झालेली? इथं कुठं आलाय धाडसाचा निर्णय? एक तर आत्ता चित्रे समितीमध्ये या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याचा आपण आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी काही मत प्रदर्शन केलं का? आपण पुन्हा म्हणाल की समितीच्या निर्णयाच्या बाबतीमध्येच मंत्री बोलले की काय. मी एवढंच सांगेन की महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेला केलेले कायदे त्यावेळेला केले 96, 97, 98 आणि त्या कायद्याप्रमाणे जे जे काही अधिकार होते त्या अधिकाराचा वापर करूनही झालेला आहे. आता समितीच्या पुढे असल्यामुळे आता नेमकं याच्या एक दाखला नेहमी देता की नितीन गडकरींचं विधान परिषदेतलं भाषण किंवा राज्यपालांनी वेळोवेळी ते सांगितलं की महामंडळाला ते अधिकार आहेत, पण महामंडळानं हे अधिकार कधी वापरायचे आहेत? जेव्हा महामंडळानं गव्हर्निंग कौन्सिलला विश्वासात घेऊन तो निर्णय घ्यायचा आहे. या केसमध्ये केवळ देवेंद्र शिर्के ज्यांना तुम्ही आता पदावरून बाजूला केलेला आहे त्यांना कुठलंही काम दिलेलं नाही, मग तोच न्याय अजित पवारांना लागू होत नाही का? एक तर शिर्के आता सेवानिवृत्त झालेत, त्यांना पदावरून बाजूला केलं नाही, एक त्याच्यामुळे ते सेवानिवृत्त झालेत. परंतु त्यांना जी काही नोटीस वगैरे बजावलेली आहे त्याचं त्यांना उत्तर द्यावं लागेल किंवा जी काही चौकशी करायची असेल ती त्यानिमित्ताने होईल. मी परत परत एवढंच सांगतो आहे की अधिकार आहेत की नाही हे मी मतप्रदर्शन करण्यापेक्षा चितळ समितीच्या कार्यकक्षेत या साऱ्या बाबींची चौकशी होणार असल्यामुळे त्या चौकशीतून नेमकं बाहेर येईलच ना. अगदी बरोबर आहे, चितळ समितीचा विषय आला म्हणून विचारतोय की कालच चितळ समितीनं सर्व पाटबंधारे विकास महामंडळांच्या ईडींना म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सना पाचारण केलेला आहे, त्यांची एक सामूहिक बैठक घेऊन 1-to-1 प्रत्येकाशी ते बोलणार आहेत. तोच न्याय आजी आणि माजी जलसंपदा मंत्री म्हणून तुम्हाला आणि अजित पवारांना लावला तर तुमची चितळे समितीसमोर जाण्याची तयारी आहे का? एक महत्वाचा मुद्दा असा आहे की चितळे समितीच्या कार्यकक्षा आपण नक्की केल्यात, त्यांना ज्या संदर्भामध्ये जे वाटेल ते देण्यासंबंधीचं शासनाने त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे. कार्यकारी संचालकाला काम त्यांना बोलून किंवा आपण जर का म्हटलं की या कामामध्ये लागणारी सगळी कागदपत्रं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यकारी संचालकांच्या वरती आहे, त्यामुळे त्यांनी त्यांना बोलवणं, त्यांनी बैठक घेणं, त्यांनी त्याच्याबद्दलची काही विचारणा करणं, प्रत्यक्ष साईटवरती जाऊन त्यांनी पाहणी करणं हे आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये कुठला प्रत्यय नाही एक गोष्ट, आणि दुसरं असं आहे की आता काम सुरू आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी कुठलंही मत या ठिकाणी प्रदर्शित करणार नाही. माझं म्हणणं आहे की जे आहे ती त्यांच्याकडे आता कुणी त्यांना काय कागद दिलेत, गाडीभर दिलेत, बैलभर दिलेत, त्याची त्यांनी चौकशी जरूर करावी ना. एक तर असं ही प्रोसिजरचा भाग आहे आणि ज्या वेळेला एखादी प्रक्रिया सुरू असते आणि त्या विभागाचा प्रमुख म्हणून मी कुठलंही भाष्य करणं हे अनाठाई ठरेल. पण चितळे समितीला त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करू द्या, त्यांचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार त्यापुढे त्याच्यानंतर चर्चा होईलच ना, कुणी त्याच्याबद्दलचं नाकारलं नाही. प्रश्न यामुळे उपस्थित होतोय की वडनेरे समितीच्या निर्देशानुसार तुम्ही आधी 76 अधिकाऱ्यांना दोषी धरलं, त्यानंतर आता पुन्हा 45 अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी लावली. जर का अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते तर अशी अनेक प्रकरणं आहेत. एक प्रकरण मी तुम्हाला सांगतो, अनेक कामांमध्ये जे टेंडरचं अद्ययावतीकरण असतं त्यामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ही पद्धत चुकीची आहे, त्याबाबतीत 2 सर्क्युलर्स काढण्यात आली होती आणि दोन्ही वेळेस ती सर्क्युलर्स रद्द करण्यात आली होती. दुसऱ्यांदा जेव्हा ते सर्क्युलर रद्द झालं तेव्हा अजित पवारांचं नोटिंग त्यावरती होतं. अशा ज्या काही अनियमितता आहेत त्या जर का चितळे समितीच्या लक्षात आला आणि तुम्हाला किंवा अजित पवारांना त्यांनी पाचारण केलं तर तुमची जायची तयारी आहे? एक वारंवार आपण जे म्हणताय हे आपल्या चर्चेला धरून योग्य नाही. जे काय कागदपत्र आहेत ती चितळे समितीच्या पुढे आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे अधिकार होते का नव्हते ते मी मागे सांगितलं ना, कार्यकक्षेमध्ये आपण म्हटलंय, नमूद केलंय की त्या साऱ्याची त्यांनी चौकशी करायची आहे.
त्याच्यात कोणी कोणी नकार दिलेला नाही. आधी चितळे समिती कागदपत्र सुद्धा त्रयस्थांकडनं घ्यायला तयार नव्हती. हायकोर्टाच्या बडग्यानंतर आता चितळे समिती घेते असं आपण चुकीचं सांगतात. उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरलांनी सांगितलं की इतरांनी कुणी काय कागदपत्र जर काही दिले तर घ्यायची सरकारची तयारी आहे. आणि त्याच्यानंतर हा ज्यावेळेला चितळे समितीकडनं आमच्याकडे विचारणा केली गेली त्या दिवशी त्याची आपण घेतले पाहिजेत असा प्रस्ताव मी स्वतः तातडीने लगेच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला. तुम्ही चितळे समितीच्या कार्यकर्त्याचा जो जी आर काढला त्यामध्ये असा नववा क्लॉज आहे की जी काही कागदपत्र हवी असतील ती पाटबंधारे विभागांच्या कार्यकारी संचालकांकडून समितीला मिळतील. आणि त्या क्लॉजचा आधार घेत माधवराव चितळेंनी जेव्हा विनोद तावडेंबरोबर पहिला पत्रव्यवहार केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मला तुमच्याकडनं कागदपत्र घ्यायचा अधिकार नाही. आणि मग इथून हे पुढे सुरू झालं. चालेल मान्य ना, पण त्याच्यानंतर आता दिली ना परवानगी. तर मग त्याच्यामुळे तावडे लढल्यानंतर ते घ्यायला सुरुवात झाली. असं नाही, एक असं आहे की शेवटी कार्यकक्षेमध्ये या सगळ्या बाबीची महामंडळाची स्थापना झाल्यापासूनची प्रत्येक बाबीची चर्चा करण्याचा अंतर्भाव आहे. बरसर सिंचन घोटाळा झाला, चौकशी सुरू झाली, त्याचा एक दुसरा परिणाम असा झाला तो काहीसा राज्याच्या हिताला बाधकही ठरतोय. तुमचे अनेक जलसिंचन प्रकल्प जे निर्माण अवस्थेत आहेत त्यांचं काम ठप्प पडलेलं आहे. का? तर त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता सरकारकडून मिळत नाहीये, आणि तुमच्या आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये ह्या सुप्रमा मिळत नाहीयेत. याविषयी जलसंपदा मंत्री म्हणून तुम्ही काय भूमिका मांडा? एक तर असं आहे की याच्यात कुठली कुटगडी नाही. सरकार म्हणून गेले 15 वर्ष आम्ही एकत्रितपणाने काम करतो आहोत. प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ आपण वेगवेगळा लावू शकाल, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सुप्रमा यापूर्वी व्यय अग्रक्रम समितीच्याकडे दिली जात होती. खरं तर 9000 पूर्वी अधिकार महामंडळाचे होते, परंतु ज्यावेळेला अनुशेष आर्थिक अनुशेष संपला त्यावेळेला हे अधिकार सरकारकडे आले. त्यामुळे 2009 नंतर कुठलीही सुप्रमा ही कार्यकारी संचालकांच्या किंवा महामंडळाच्या स्तरावरती झाली नाही, ती सरकारकडे येऊन झाली. सरकारमध्ये हीच पद्धती असते की अनेक वेळेला आपण ही सुप्रमा देतो त्यावेळेला मापदंडात बसत असेल तर मग नियोजन वित्त विभागाकडे जाऊन त्याची मान्यता आली की मग होत असते. त्याच्याहीपेक्षा जर काही अधिक असेल तर मग ते व्यय अग्रक्रम समितीपुढे जात असतं. गेल्या वर्षभरामध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकला नाही. एकदा अशी चर्चा झाली की मंत्रिमंडळाच्या पुढे बाब आणावी किंवा मग व्यय अग्रक्रम समिती पुढे आणावी अशा या याच्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सुप्रमा मिळाली नाही वस्तुस्थिती खरी. जबाबदार कोण? शेवटी याच्यातला निर्णय अंतिमता होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती मंत्रिमंडळाच्या स्तरावरती. याच्यातला निर्णय जो व्हायचा असेल तो होईल. आघाडीच्या राजकारणामुळे हे होत नाही हे सांगायला तुम्ही का धजावत नाही? धजावण्याचं काही कारण नाही ना. त्याच्यामध्ये जे नाहीच ते मी कशासाठी बोलू? जी वस्तुस्थिती किमती वाढत चाललेल्या आहेत सुप्रमा नाही. एक वस्तुस्थिती खरी आहे, किमती वाढत चालल्या आहेत किंवा प्रकल्पाची कामं थांबली आहेत त्याच्यामुळे काही प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, ती वस्तुस्थिती खरी आहे. पण शेवटी तो निर्णय मंत्रिमंडळ पातळीवरती किंवा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरती तो होईल. काय होतंय, सुप्रमा तर नाहीच या प्रकल्पांना, पण वरूनच एक राज्यपालांकडे तुम्ही मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन एक प्रस्ताव पाठवलेला आहे तो 600 हेक्टर्स पर्यंतच्या प्रकल्पांचा. हा नवीन प्रस्ताव आहे, साधारणतः 15,000 कोटीचं बजेट त्याला लागणार आहे. राज्यपालांनी त्यालाही अजून परवानगी दिलेली नाही, उलट तुम्हाला जाहीर कार्यक्रमात तुमच्या समोर सरकारला कानपिचक्या दिलेल्या आहेत की तुमच्याकडे पैसे असेल तर प्रयत्न पूर्ण म्हणजे प्रकल्प पूर्ण करा आहेत ते, नाही जर का तुमच्याकडे फारच जास्त पैसे असतील तर नवीन प्रकल्प हाती घ्या. राज्यपालांनी सुद्धा आपली भूमिका फार स्पष्टपणे मांडलेली नाही, उलट त्यांचा रोख असा दिसला की जोवर सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत नाही तोवर नव्या सुप्रमाही नाही आणि नवीन प्रकल्पही हाती घ्यायचे नाहीत. यावर तुमची भूमिका काय? एक तर कसं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमचे तर्क काढतात. 15,000 कोटी रुपयाचा कुठलाही प्रस्तावच नाही. मुख्यमंत्र्यांनीच ही बाब पत्रकारांना सांगितली की हा जो 600 हेक्टर्स पर्यंतचा प्रकल्प आहेत नवे यामध्ये मराठवाड्यातले गोदावरी खोऱ्यातले त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातले पकडून असे 200 प्रकल्पांची संख्या जाते तो 10 ते 15,000 कोटीचा तो प्रकल्प असेल. म्हणजे येतो मोठा असा आहे की 220 प्रकल्प मराठवाड्यामधले लघु प्रकल्प जे 250 हेक्टर ते 600 हेक्टर पर्यंत आपण करू शकतो, कारण मराठवाड्याचं गोदावरी खोरे हे तुटीचं खोरं आहे. मी जलसंपदा मंत्रीचा कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर एकंदरीत पाण्याची उपलब्धता किती आहे हे शोधण्यासाठी आम्ही एक समिती नेमली तर त्याच्यातून 18 TMC पाणी
अजून आपल्या वाट्याचा आपण अडवू शकतो असं समितीने आमच्या पुढे दिलं. एक बाब नक्की आहे की आता मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प हे आता अनेक कारणांच्यामुळे होत नाहीत. सुप्रमा हा एक भाग सोडा, पण भूसंपादन पुनर्वसन याच्यामुळे प्रकल्प अडतायत. मोठ्या प्रकल्पाला कुठेतरी वनजमीन येते, कुठे वनसंज्ञा येते. लघु प्रकल्प करण्याचं प्रस्तावित एवढ्यासाठीच केलं, एकतर ते आयडेंटिफाय प्रोजेक्ट झालेले होते, 220-230 आसपासचे प्रकल्प आहेत, काही जलसंधारण महामंडळातले त्याच्या अंतर्गत आहेत. ही कामं 3 वर्षात पूर्ण होऊ शकतील, त्याचा रिझल्ट लगेच मिळेल, कमी जागा संपादित लागेल, वनजमिनीत अडचण येत नाही, पुनर्वसन काही करावं लागणार नाही. त्याच्यामुळे हा प्रस्ताव आपण आणला. ज्या वेळेला विधान परिषदेमध्ये याच्यावरती वादळी चर्चा झाली, विधानसभेमध्ये चर्चा झाली या पाण्याच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला आपण हे म्हटलं की राज्यपाल महोदयाने या संदर्भामध्ये जी काही निर्बंध केलेले आहेत त्याबाबतीमध्ये आपण 600 हेक्टरपर्यंतचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव आपण त्यांच्याकडे पाठवू. त्याच्यामध्ये एक नक्कीच आहे की मग मान्यता दिल्याच्यानंतर राज्यपाल महोदय विचारू शकतात किती निधीची उपलब्धता काय, शेवटी निधीची उपलब्धता करणं सरकारचं काम आहे आणि राज्यपाल ते राज्यपाल महोदय 371(2) खाली त्यांना जे काही अधिकार दिले त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांना विचारणार, त्याचं समाधान समर्पक उत्तर सरकारने दिलं पाहिजे, एक बाब. आणि दुसरं असं की सूत्राच्या अधीन राहूनच हे प्रकल्प घेतले जातील. आज जरी आपण मराठवाड्यातले दिले तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या लघु प्रकल्पाला मान्यता द्यावी असंच मुख्यमंत्री महोदयांचं पत्र राज्यपालांच्याकडे गेले, मंत्रिमंडळानुसार तसा ठराव पारित केलाय. सिंचन घोटाळा झाला, कामं ठप्प आहेत, कुठलंही जलसंपदा खात्याचं काम मार्गी लागतंय असं दिसत नाही आहेत. कॉन्ट्रॅक्टर्ससुद्धा तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याकडे आवाज उठवत आहेत. असं एक बाहेर परसेप्शन झालेलं आहे की सिंचन घोटाळ्याचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे आणि आता इथून पुढे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कारण तुमचा प्रत्येक विभागीय मेळावा जो होतोय तिथं तुम्हा वक्त्यांची भाषणं ही केवळ सिंचन घोटाळ्याचं एक्सप्लेनेशन देण्यातच जात आहे. एक असं आहे की गेले 15 वर्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये आहे. आम्ही आमच्या विभागाने सरकारने लोकशाही आघाडीच्या सरकारने केलेलं काम लोकांच्या समोर आहे. आरोप प्रत्यारोप होत असतात राजकीयदृष्ट्या, त्याची उत्तर आपण देत असतो, पण जनमानसामध्ये त्यांच्या प्रश्नाची उत्तरंही असतात. तुम्ही ज्या वेळेला लोकांचं काम करत असता, लोकांची सेवा करत असता, त्यावेळेला लोकशाहीच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टीची उत्तरं नक्की मिळत असतात. त्यामुळे ठीक आहे, मी म्हटलं ना की राजकीयदृष्ट्या चालू ठेवायचं आहे म्हणूनच ह्या वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, पण आम्ही लोकांच्या समोर जाणारच आहोत आणि आम्ही केलेलं काम विश्वासार्हताने लोकांच्यापर्यंत पोहोचलं की नाही त्याचं उत्तर नक्की मिळेल. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकशाही आघाडीच्या सरकारने काम केलंय, कारण आम्ही राष्ट्रवादीने केलं तर मी म्हणणार नाही, कारण आम्ही आलाय सरकारमध्ये आहोत, एकत्रितपणाने जे काम केलंय ते एकत्रितपणाने केलेलं काम लोकांच्या समोर आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही केलेलं काम त्याचं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे, आम्ही ठिकठिकाणी सांगणार आहोत. आता विभागाच्या मार्फत कामं पूर्ण झालीत, अजिबात काही पूर्ण झालं नाही असं दावा करू शकत नाही आपण. हे मी नम्र सांगतो की महाराष्ट्रामध्ये कृषी मालाचं उत्पादन वाढलं, महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती केली, नागरीकरण महाराष्ट्रातला देशात 50%च्या आसपास आहे, या सगळ्यांना पाणी पुरवठा आमच्या धरणातून होतो. त्याच्यामुळे जलसंपदा विभागाच्या मार्फत काम झालं, बाबीचं कालचं उदाहरण आहे ना, आणि येत्या काही महिन्याभरामध्ये ठिकठिकाणी झालेले प्रकल्प त्याच्यामध्ये साठलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही प्रक्रियेमधून राजकीय व्यक्त्यांना जावं लागत असतं आणि ते अपरिहार्य आहे. राजकारणामध्ये ज्या वेळेला असं घडत असतं त्यावेळेला ते चालत राहत असतं, पण त्याच्यातून तुम्ही लोकांच्यापर्यंत जात असताना तुम्ही केलेलं काम, तुम्ही त्या माध्यमातून लोकांची केलेली सेवा, त्या त्या ठिकाणी झालेले विकासाच्या कामातला बदल, हे सगळं प्रत्येक गोष्टी दर्शवत असतं. आणि म्हणूनच या सगळ्या केलेल्या कामाचा लेखाजोखा हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकांच्याकडनं आपण मागत असतो आणि ती काम आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल खरंच धन्यवाद.